कॉल आलेला आहे, आपण बघू शकता। कवड्या जर तिचा साफ मित्रांनो, आपल्या भागातला कवड्या जातीचा हा साप, हा साप चावल्यानंतर सर्दी खोकला ताप हा येत असतो। त्याच्यामुळे हा सापाला मी कपड्याचा वापर केलेला आहे। मित्रांनो, हा साप आपल्या घरात पाली आणि भिंतीवर जे कीटक फिरत असतात ते कीटक खाण्यासाठी हा साप येत असतो। तर मित्रांनो, असे साप बघितल्यानंतर जवळच्या सर्व मित्रांना, प्राणी मित्रांना कॉल करा आणि साप वाचवा, पर्यावरण वाचवा। नमस्कार मित्रांनो, आता विवेक कामतकर यांच्या कॉलवर त्यांच्या घरामध्ये पकडलेला कवड्या जातीचा साप हा बिनविषारी साप आहे आणि बरेचसे लोक याला मण्यार समजतात। तर मण्यार काळा असतो आणि हा चॉकलेटी कलरमध्ये असतो। तर मित्रांनो, असे साप आपल्या घरामध्ये भरपूर आढळतील। हा भिंतीवरचा पाली खाणारा साप आहे, तसेच भिंतीवर जे छोटे मोठे कीटक असतात तो खाऊन तो त्याचं पोट भरत असतो। मित्रांनो, अशा सापांना मारू नका, कृपया माझी नम्र विनंती। आणि आपल्या घराच्या परिसरात जर असे साप दिसले तर जवळच्या प्राणी मित्रांना कॉल करा, जेणेकरून ते या सापाचा जीव वाचवतील। वन्यजीवन वाचवा, पर्यावरण वाचवा मित्रांनो। चला तर मग, आमच्या गावाशेजारील नदी, या नदीमध्ये या सापाला सोडतो। हा बिनविषारी साप आहे आणि गावापासून लांब असं हे ठिकाण आहे, त्याच्यामुळे हा छोटासा साप त्याचं आयुष्य सुखरूपरित्या जगू शकतो। तर मी या सापाला सोडत आहे मित्रांनो। आता मित्रांनो, तो साप रिलीज झालेला आहे आणि आपण बघू शकता अत्यंत वेगाने तो निघून गेलेला आहे। तर चला तर मित्रांनो, मग आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। धन्यवाद।